गोंद्रे नगरातील एका तरुणाकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून नकुशा बोडेकर या तरुणीनं राहता घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी करवीर पोलिसात मारुती बोडेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीच्या तपासासाठी दोन पथक नेमण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद काळी यांनी दिली आहे. तिनं मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना आढळून आली आहे. त्यात याच परिसरातील तिच्या नात्यातील मारुती बोडेकर याच्याकडून तिला त्रास होत होता, त्याला कठोर शिक्षा करावी, आई नाना मला माफ करा, मारुती बोडेकर याला माफ करू नका असा उल्लेख आढळून आलाय. त्यानुसार करवीर पोलिसांनी या प्रकरणी मारुती बोडेकर याच्या विरोधात आज गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेनंतर मारुती बोडेकर हा पसार झाला असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथक नेमण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितलं. नकुशा बोडेकर ही 19 वर्षाची मुलगीनं त्या सुसाईड केलेला आहे. त्यामध्ये त्या मुलीचा भाऊकीतलाच मारुती बोडेकर म्हणून मुलगा आहे, तो तिला वारंवार त्रास देत होता, माझ्याशी शरीर संबंध ठेव, माझ्याशी प्रेम कर अशा स्वरूपाचा तो तिला त्रास देत होता. त्या मानसिक त्रासातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. त्यामध्ये तिचं महिला अधिकाऱ्यासमोर आमच्या इन्क्वेस्ट पंचनाम वगैरे भरलेलं आहे. तसे तिच्या इन्क्वेस्ट शरीर याच्यामध्ये चिठ्ठीही सुसाईड नोटीस सापडलेली आहे. त्या अनुषंगाने आपण ते PM पोस्टमार्टम वगैरे CPRला केल्यानंतर तेच हँगिंगमुळंच त्याला मरण आलेलं आहे अशा पद्धतीचं डॉक्टरांनी प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित आरोपीलाही अटक करण्यासाठी दोन पथकं नेमलेली आहेत आणि तात्काळ आरोपीला अटक करत आहोत. आणि त्या जी व्हिक्टीम आहे किंवा जी आत्महत्याग्रस्त मुलगी आहे तिला योग्य ते न्याय देण्याचं काम आमच्या तपास यंत्रणेमार्फत केलं जाईल. आता ती नकुशी बोडेकर म्हणून नावाची मुलगी आहे, तिनं काल अचानकपणे अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल घेऊन आत्महत्या केल्या. खरं म्हणजे तिनं आपल्या घरामध्ये किंवा समाजामध्ये अशा पद्धतीची कल्पना द्यायला पाहिजे होती आणि त्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे होता. परंतु आत्महत्या करणं हे शेवटचं टोक असू कारण असू शकत नाही किंवा तो न्याय मिळेल अशी भूमिका नसते. परंतु ज्या पद्धतीनं अशा पद्धतीचं पाऊल उचलणं किंवा अशा पद्धतीचं कृती करणं हे समाजाची बदनामी आहे खरं म्हणजे. आणि त्यासाठी संघटनेच्या पातळीवरती आम्ही अनेक वेळा तिथं प्रबोधनाची चळवळ राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्या पद्धतीनं निश्चितपणानं अशा ज्या पुण्यश्लोक आहिल्यादी होळकरांनी एक आदर्श घालून दिला की महिलांनी कशा पद्धतीनं जगावं, त्याच समाजामध्ये अशा पद्धतीची कृती घडत असेल तर ती चुकीच्या पद्धतीनं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा आज झालेली घटना काय आपण भरून काढू शकत नाही, म्हणून भविष्यामध्ये असं काय होऊ नये याच्यासाठी निश्चितपणानं दोन्ही लोकांच्या बरोबर आम्ही जाऊन तिथं चर्चा करणार आहोत आणि त्यातून समजशानं काय प्रकरण आहे ते बघता येईल आणि त्या पद्धतीनं कोणाचा अन्याय झाला आहे काय झालं आहे हे बघून त्याच्यावरती न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आत्महत्या करण्यापूर्वी त्या मुलीनं चिठ्ठी लिहिली आहे, एका व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे, ते कोण आहे किंवा काय संबंध आता काय आम्हाला तरी काय अजून ती चिठ्ठी आम्ही बघितली नाही, त्यामुळं नेमकं कारण काय समजू शकत नाही. परंतु ते तपास पोलिसांच्या तपासामध्ये त्यांचं क्लिअर होईल आणि त्या पद्धतीनं चौकशी जाईल. चौकशी झाल्यानंतर मग आम्ही त्या पद्धतीनं काय जर कोण तरुण असेल किंवा कोण असेल तर त्यांनासुद्धा बोलवून घेऊन त्यांना समजावून सांगून बाबा काय प्रकरण घडलंय, पुन्हा अन्याय झाला आहे काय झालं आहे हे बघून त्याच्या सायनिशा केली जाईल आणि समाजामध्ये अशी प्रकरणं घडू नयेत याच्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न केला जाईल. पल्लवी बोडेकर नावाच्या मुलगीनं पण अशा पद्धतीची आत्महत्या केली होती. त्यानंतर खरं म्हणजे अशा पद्धतीचं त्या बोंद्रेनगर परिसरामध्ये घटना गेल्या 2-4 वर्षामध्ये काही नव्हत्या, समजशानं सगळं चाललं होतं, गुन्ह्यागोविंदानं चालला होता. परंतु आज अचानकपणे आमच्या पण कानावर ही गोष्ट काय आली नव्हती, हे प्रकरण घडल्यानंतरच आमच्यासमोर ही गोष्ट आलेली आहे. याच्या अगोदर जर आम्हाला समजलं असतं तर आम्ही निश्चितपणानं जाऊन त्यामध्ये समजशे करून ते मिटवण्याचा प्रयत्न केला असता, पण तसं काही घडलेलं नाही. भविष्यामध्ये असं काय होऊ नये याच्यासाठी निश्चितपणानं संघटना पातळीवरती प्रबोधनाची चळवळ म्हणून आम्ही तिथं काम करणार आहोत. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.